हॅलो गाईज अँड वेलकम टू माय व्लॉग. तर काही दिवसांआधी माझा जो फोन आहे तो पाणीमध्ये पडला, तर बघूया आपण पुढे की कसं मी पाणी काढलं माझ्या फोनमधून. ते हा जो माझा फोन आहे ज्याने मी रोज शूट करतो तो आज पाणीमध्ये पडला आणि व्यवस्थित चालतोय तो, म्हणजे लवकर काढल्यामुळे व्यवस्थित चालतोय, बट त्याच्या कॅमेऱ्यामध्ये जे आहे ते पाणी घुसलंय आणि त्यामुळे कोणताच व्हिडिओ शूट करता येत नाही आहे. हा जो फोन आहे तो माझ्या मम्मीचा फोन आहे आणि बघू, म्हणजे ह्या फोनमधून पाणी काढायचं बघू. जर निघाला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग पुढचं काय माहीत नाही मला. आणि लॉकडाऊन असल्यामुळे कोणतं दुकानही ओपन नाही आहे, तर आपण घरीच प्रयोग करूयात, जर बघूयात पाणी निघतं का. ऍक्च्युली काढावंच लागेल, अजून काही ऑप्शन नाही आहे, नाही तर मग शूट करता येणार नाही. आणि खरंच म्हणजे थोडंफार टेन्शन आले, कारण की माहीत नाही पाणी निघणार की नाही, बट आपण ट्राय करायला काही हरकत नाही. मी दाखवतो तुम्हाला पाणी कुठे आहे ह्या फोनमध्ये. हे जे दिसतं आहे कॅमेऱ्यासमोर बबलसारखं, ते पाणी आहे. आणि ते आता बघू आपण प्रयोग करून निघतंय का. म्हणजे बॅक कॅमेऱ्याला पण आहे आणि फ्रंट कॅमेऱ्याला पण आहे, तर मला कोणत्याच साईडने व्हिडिओ काढता येत नाही आहे आणि पाणी काढणं खूप गरजेचं आहे. तास मी त्या बल्ब समोर असं ठेवला होता फोन, तर आधी तर काहीच दिसत नव्हतं, बट आता दिसतंय थोडं. पाणी तर गेलं नाही बट व्हिडिओ दिसतोय, पण तेवढी क्लियरिटी नाही आहे. आणि फ्रंट कॅमेऱ्याचं पाणी तेवढं गेलं, तर आपल्याला अजून ठेवावं लागेल. म्हणजे अर्धा तास तरी मी ठेवलं आणि त्याचे रिझल्ट्स हे आहेत. मला वाटतं अजून जास्त ठेवावं लागेल, त्यानंतर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील. म्हणजे क्लॅरिटी आधी तर काहीच व्हिडिओ दिसत नव्हता, बट आता व्हिडिओ दिसतोय खरं, ब्लर दिसतोय. तर अशी झालेली आहे क्लॅरिटी. म्हणजे दोन्ही फोन एकच कंपनीचे आहेत, बट पाणी गेल्यामुळे क्लॅरिटी बघा. मी तांदूळ म्हणजेच राईसमध्ये पण फोन ठेवून बघितलं, बट फोन स्टार्ट होता, माझा फोन चालू होता आणि फक्त कॅमेरा बंद होता, त्यामुळे मी फोन परत बाहेर काढत होतो आणि परत ठेवत होतो, त्यामुळे तांदूळ हे जास्त असर केलं नाही. बट लास्ट टाईम माझा फोन जेव्हा स्विमिंग पूलमध्ये पडला होता तेव्हा काहीतरी 4 दिवस माझा फोन हा तांदळातच होता आणि मी बाहेर काढलाच नव्हता, कारण की तो स्विच ऑनच होत नव्हता. आणि त्यावेळेस तांदूळ हे जास्त असर केलं होतं, म्हणजे 4 दिवसानंतर माझा फोन स्टार्ट झाला होता. आणि ह्या वेळेस मी उन्हात ठेवला फोन, लाईक 2 दिवस मी बल्ब खाली ठेवून बघितला, बट काय असर नाही झाला. त्यामुळे तरी 2 दिवसानंतर मी उन्हात ठेवला फोन आणि फोन स्टार्ट झाला. म्हणजे 45 मिनिट्स मी उन्हातच ठेवलेला फोन आणि फोन खूप गरम झालेला. तर तुमच्याबरोबर जर कधी असं झालं की फोन तुमचा पाणीत पडला, तर तुम्ही जर उन्हात ठेवलं तर लक्षात ठेवा की फोन खूप गरम होतो. तर MI युजर जे आहेत ते लक्षात ठेवा की फोन खूपच गरम होतो आणि MI तसाही गरम होतो. म्हणजे मी ऐकून आहे, तुमच्याबरोबर जर कधी असं झालं म्हणजे फोन तुमचा जर पाणीत पडला, तर काळजी घ्या स्वतःची, म्हणजे जास्त उशीरपर्यंत ठेवू नका उन्हात फोन. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर प्रेम दाखवा यार, म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग इथेच संपतोय, तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे जर काही सजेशन असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि आपण पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तर आतासाठी गुड बाय.